नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10:00 बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी, ती म्हणजे सचिन वाझे प्रकरणावर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाझे प्रकरणावरून चर्चा सुरू आहे. या बैठकीला अनिल परब सुद्धा उपस्थित आहेत. सचिन वाझे प्रकरणामध्ये अतिशय वेगानं घडामोडी घडत आहेत. एकीकडे वाझेंची एनआयए कडून चौकशी सुरूच आहे, तर दुसरीकडे राजकीय आणि प्रशासकीय गोष्टी सुद्धा घडत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाकोणाला अटक होणार? मुंबई पोलीस विभागात काहींची उचलबांगडी होणार का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती. प्रफुल्ल, आता सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे, मात्र या संदर्भात काय आणखी घडामोडी घडण्याची शक्यता? आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून अत्यंत वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या राजकीय पातळीवर सचिन वाझे प्रकरणामध्ये घडत आहेत. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली आणि अनेक विषय जे आहेत ते चर्चेला गेले होते. आता आज सकाळी म्हणजे अर्धा तासापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहोचलेत आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. सचिन वाझे प्रकरणात जे नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत आणि त्याच पद्धतीने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची देखील चर्चा या ठिकाणी होते आहे. या परिस्थितीत ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण पोलीस दलामध्ये काही बदल करायचे आहेत का या संदर्भातला निर्णय जो आहे तो देखील आज किंवा उद्या होईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते. बिलकुल. आणि प्रफुल्ल, ही तर बैठक होईल, त्यानंतर पुढे काय काय होतं तुमच्याकडनं जाणून घेऊ. मात्र सध्या मुख्यमंत्री हे सुद्धा काही अधिकाऱ्यांवरती नाराज असल्याचं कळतंय पोलीस खात्यातल्या, त्या संदर्भात काय माहिती? नक्कीच, आपण जर पाहिलं तर काल सह पोलीस आयुक्त जे आहेत त्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं आणि एकूणच सचिन वाझे प्रकरण सत्य जे आहे ते समजून घेतलं. खरं वास्तविक जर आपण पाहिलं तर हरेकेमध्ये मुंबई पोलीस आयुक्त यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यायला हवी होती, पण तसं न झाल्यामुळे सह पोलीस आयुक्तांकडनं ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना उलट सुलट या ठिकाणी सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळत आहे. कदाचित या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी होती की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारची ज्या पद्धतीने नाटक झाली आहे त्यामुळेच कधी कुठेतरी पोलीस आयुक्तांची बदली होईल का या शक्यता ज्या आहेत त्या गेल्या 2 दिवसांपासून चर्चेला येतात. प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक संपल्यानंतर पुढे आजच्या दिवसात काय काय घडामोडी घडत आहेत आपण बघत राहूच. मात्र या प्रकरणी खूप वेगवेगळे खुलासे सुद्धा समोर येत आहेत. एनआयए कडून सचिन वाझेंची चौकशी तर सुरू आहेच, मात्र आता मुंबई पोलीस आयुक्त सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता वाटते, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावरती नाराज असल्याची बातमी समोर येते आहे. याच संदर्भातली आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे सचिन वाझे यांच्या अटकेनंतर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत. 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतल्या कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडल्यानंतर हा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययूनं म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिटनं तपास सुरू केला होता. याच पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारीला सीआययू युनिटचे प्रमुख सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज हे डीव्हीआर सहित घेऊन जाण्यात आलं होतं. आणि धक्कादायक म्हणजे सचिन वाझे यांची सीआययूची टीमच हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेली होती. त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित होतोय की हे सीसीटीव्ही फुटेज, तेही सचिन वाझे राहत असलेल्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज, हे सीआययूचे अधिकारी यांनी का नेलं असेल? सचिन वाझे हे ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये राहतात. 27 फेब्रुवारीला साकेत कॉम्प्लेक्स इथे सीआययूच्या टीमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलीस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले पोहोचले होते. आणि सुरुवातीला त्यांनी तपासाच्या कामासाठी सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज हवंय असं त्या सोसायटी कार्यालयातल्या मेंबर्सना सांगितलं, पण लेखी दिल्याशिवाय आम्ही तसं देऊ शकत नाही असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर या चौघांनी एका कागदावरती लिहून दिलं आणि 2 DVR सीसीटीव्ही फुटेज जप्त करून ते चौघेही निघून गेले. मात्र 27 फेब्रुवारीला सचिन वाझे यांच्या साकेत कॉम्प्लेक्सच्या आसपास किंवा त्या इमारतीतलं त्या सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांना का हवं होतं
याचं कारण अद्यापही कळू शकत नाहीये। सोसायटीमध्ये तशी मागणी केल्याच्या नंतर आम्हाला लेखी द्या मगच आम्ही देऊ शकतो असं सांगितल्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांनी तसं लेखी स्वरूपात दिलं आणि मग सचिन वाझे यांच्या सोसायटीमधलं फुटेज त्यांनी ताब्यात घेतलं। मात्र हे फुटेज कॉपी का नाही केलं, त्याच्या सीडीआर का ताब्यात घेतल्या असे बरेच प्रश्न त्यावरून उपस्थित होत आहेत आणि हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना का हवं होतं हा देखील एक मोठा प्रश्न आहे। रितसर पत्र देऊन या सोसायटीकडनं म्हणजे साकेत कॉम्प्लेक्सकडून हे सीसीटीव्ही फुटेज मागून नेण्यात आलं, मात्र हे सीसीटीव्ही फुटेज कॉपी करण्यात आलं नाही तर त्याच्या मूळ ज्या सीडीआर किंवा हार्ड डिस्क होत्या त्याच या पोलिसांकडून नेलेल्या आहेत।